एवढे अर्जंट का बोलले आणि वाड्यावर माणूस पाठवायची काय गरज होती? प्रश्न फक्त मी विचारते, बाकीच्यांनी उत्तर द्यायची असतात. आणि इतके दिवस तू मला ओळखतोस, तुझ्या लक्षात आलंच असेल की मी विनाकारण विनाकामाचं कोणालाच बोलवत नाही. बरेच दिवस झाले माझ्या नवऱ्याची काही खबर दिली नाहीस तू. काय तो जिवंत आहे, मेलाय, कसा आहे माझा नवरा, कधी सांगणार आहेस तू? मला कदाचित माहिती नसेल. आमच्या गावचा बजरंग पाटील देवा घरी गेले, सगळे गावकरी हळवे झाले. माझा मित्र होता, मलाही दुःख झालंय आणि मी डॉक्टर तू आणि दुःख, मला तर खात्री आहे त्या बजाला तूच मारलंय म्हणून. मॅडम असो, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये. मला फक्त एवढं सांग, माझ्या नवऱ्याचं काय करायचं ठरवलंयस तू? काय करायचं ठरवलं म्हणजे काहीच नाही, जे चाललंय ते चांगलं चाललंय. तो सुटला तर तुम्हाला त्रास आणि मेला तर मला त्रास. डॉक्टर तू खूप हुशार आणि शातीर आहेस, याची पुरेपूर कल्पना आहे मला, पण हे सतत दाखवायची गरज नाहीये. चांगला प्लॅन आहे तुझा हा, माझ्याकडून पैसे खात राहायचे आणि अडकायचंय नाही. ते असो, बरेच दिवस झाले वाड्याचंही काही बोलला नाहीयेस तू. काय वाडा विकायचा आहे ना मला? हे बघ डॉक्टर, मला कुठल्याही परिस्थितीत तो वाडा हवाय. डॉक्टर काय झालं? तुमचं काम होईल, पण माझी एक अट आहे. कसली? मी तुमच्या नवऱ्याला मारत असताना जो व्हिडिओ तुमच्याकडे, तो डिलीट कर. ज्या दिवशी तो वाडा माझ्या नावावर होईल, त्या दिवशी तो व्हिडिओ कायमचा डिलीट होऊन जाईल. विश्वास ठेव तुमच्यावर. शब्द देते मी. बाय. डॉक्टर तुझा व्हिडिओ नाही तर या जगातून तू कायमचा डिलीट होणार आहेस. घाबरू नका, तुम्हाला काही होणार नाही, आम्ही आहोत ना तुमच्या संग. हे बघा, तो जो कोण होता तो तुम्हाला मारायला आला होता, तो कसा दिसत होता? कळण असं बोला की हा काय बोलताय ते कळण झालंय मला. मला वाटतंय आपण साहेबांचीच वाट बघूया, हा ते आल्यानंतर बघून घेतील. तू कळवलंस ना त्यांना? हो मी कळवलंय, ते येतच असतील. आता कुणी हल्ला केला यांच्यावर? तुम्ही काय करता, झोपा करता? साहेब आमचं लक्ष होतं, पण बघा तो माणूस झाला लगेच पळून गेला. इथून काय सांगितलं काय? नाही साहेब, तो काय बोलतोय ते कळतच नाहीये. बघा फुलचंद पा, तुम्ही जास्त त्रास करून घेऊ नका. मी तुम्हाला छोटे छोटे प्रश्न विचारेन, तुम्ही अगदी छोटी उत्तरं द्या. हा तुमच्यावर ज्याने हल्ला केला तो तुमच्या ओळखीचा होता? तो त्या कंगणीचा भक्त होता? यासाठी याचं बोलावणं फार गरजेचं आहे. हा फार महत्वाचा साक्षीदार आहे. सर मी तुम्हाला शब्द देते, मी माझे सगळे प्रयत्न करेन आणि त्याला लवकरात लवकर बरं करेन. बघा फुलचंद पान, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुम्हाला काहीही होणार नाही, तुम्ही लवकर बरे व्हाल. आपल्याला त्या डॉक्टरला फासावर चढवायचंय ना. असं झोपून चालणार नाही, तो डॉक्टर कधीही माझा काटा काढेल. मला सावध राहिलं पाहिजे, ही माझी बायको आणि तो जामकर कधी याला पकडणार आहे कोणास ठाऊक. इथे रोज मरण डोळ्या समोर दिसतंय मला. माजी आमदार जनार्दन गायकवाड, कसे आहात? असं बोलणार या जेवून घ्या. नकोय मला, राहिला मला भूक लागली, मी जेवतो. हे डॉक्टर तो का त्रास देतोय मला? मला इथून बाहेर जायचंय. तुला वाटेल तेवढा पैसा मी द्यायला तयार आहे. तू सांग तुला किती पैसे पाहिजे? 5 कोटी दिले. दिले 5 कोटी दिले, आता तरी सोड. सोडतो, पण माझी एक अट आहे. कसली अट? मी इथे तुझ्याबरोबर काय काय केलं हे पोलिसांना कळता कामा नये. शपथ नाही सांगणार, मी वचन देतो तुला. तिथे आपल्या दोघात काय घडलंय कोणाला कोणाला काही सांगणार, पण प्लीज
पैसे जमा करायला मला थोडासा वेळ लागू शकतो. तुला मी काय वेडा वाटलो खरे का मूर्ख वाटलो? तुला इथे बंदिस्त करून ठेवलंय, बांधून ठेवलंय, तू काही बडबड करशील आणि मी शांतपणे ऐकून घेईल. कसे जमवणार पैसे तू? बाहेर जगासाठी मेलेला आहेस. मी जरी मेल्याची बाहेर बातमी पसरलेली असली तरी मी एका फोनवर 50 कोकेची व्यवस्था करू शकतो. मला इथून बाहेर पडायचंय, त्या बाईचा बदला घ्यायचा आहे. त्यासाठी मला खडी फोडायला लागली तरी चालेल, तू माझा जीव घेतला तरी चालेल, पण माझ्या बायकोला मी धडा शिकवल्याशिवाय मारणार नाही. त्यासाठी मी तुला 10 कोटी देतो. किती म्हणालास? 10 करोड. तू मला 10 करोड देणार कसे? तुझ्याकडे सत्ता नाहीये, प्रॉपर्टी नाहीये, बायकोही केलीये, कसं देणारच 10 करोड? एवढं सोपं नाहीये माझ्या हातून सगळं काढून घेणं. तू अजून ओळखलेलं नाहीयेस मला. कोण देतो एका फोनवर किती पैसे गोळा करतो याचा नमुना दाखवतो तुला. तुला मूर्ख वाटतं का मी? तू फोन केलास आणि बाहेर मला अडकवलं तर? तशी इच्छा असली तरी मी करू शकत नाही. तुला अडकवण्यासाठी मी माझा जीव धोक्यात नाही घालू शकत, एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. मला माहिती आहे तू कोणत्याही क्षणी माझा जीव घेशील. जर तुला पैसे पाहिजे असतील तर माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. चला, तुला कल्पना आहे तर मी काय करू शकतो याची. समजा तुझ्या माणसाला फोन करतोय, त्याने बाहेर कोणाला सांगितलं असं काही केलं तर? नाही करणार. माझी माणसं आहेत ती, त्यांना चुकीची शिक्षा माहिती आहे काय असते ते. फोन दे. जनार्दन बोलतो. जनार्दन गायकवाड जिवंत आहे. मोठ्याने बोल, काय बोलतो ते मला कळलं पाहिजे. मला पैसे पाहिजेत. आता तुला कळेल फोनवर किती पैसे येतात ते. माझ्याशी दगा फटका करण्याचा विचार केला तर? जागेवर जीव घे माझा. काय केवढा ढीक करून ठेवला होतास? बर मला सांग यातली कुठली कापड धुवायची आहेत? मला तर यातली कुठली धुवायची सांगतो. थांब, ह्यो नको धुऊ, ह्यो कालच घातला होता. ह्यो बी नको धुऊस. ह्यो लय चुरगाळलाय. मग ह्याला धू, आपल्याकडे आता इस्त्री नाही ना, मग ह्याला धू. ह्याचा वास येतोय, मग ह्याला बी धू. मग हो, मग ह्याला वाईट वाटेल. मग एक काम करेल, ही एवढी समधी कपडे धुवून टाक. मग आधीच सांगायचं ना समधी धुवायचे म्हणून, एवढं लांबड लावायची काय गरज आहे? आणि मला काय 10-10 हात आहेत वय सारखी कामं करायला? हा हा ठीक आहे, म्हणजे नंतर ना कापडं घालायच्या आधी सांगत जाईन कुठले धुवायचे. मंगल मी काय आणलं? बळक काय आणलंय? खायला बघू बघू समोसा कचोरी. मला द्या, मला द्या. यातलं काय पण नाही आणलंय का? मग काय आणलंय? हे बघ या बया, कसलं गोड बाळ आहे. कुणाच्या बाळाचा फोटो येऊ? अरे डिंपलच्या खोलीत लावायला आणलं असणार. ही असं गरोदरपणात बाळाचा फोटो लावलं असणार की चांगला असतंय बघ का. अरे आता डिंपलच्या रूम मध्ये हा फोटो लावला की डिंपल याचा जाता याच्याकडे बघणार, असंच गोंडस बाळ तिला होणार. हा चांगली आयडिया आहे, पण हे चुकून वंद्यातनं बघून म्हणजे झालं नाही तर वंद्या त्याला पण एक बाळ व्हायचं. तसं नसतं ते. आता मग कसं असतं बाळा ते तुला नंतर सांगतो. ते बघ आता आपण टिम्पलच्या खोली जाऊ आणि हे लावू. चल चला 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 चला. आता हळूहळू सगळ्याच गोष्टी डॉक्टरांच्या विरोधात चालल्यात. मला आता भ्या वाटायला लागले ह्या डॉक्टरांमुळे. मी पण नको अडकायला. मला आता लय वेळ इथं थांबून चालणार नाही, काहीतरी केलं पाहिजे. इथनं पळून जाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही उरला माझ्याकडं. मम्मी कुठे गेली? हा मम्मी आपण इथं लावूयात.
नग तिकडं नग मग इथे लाव समोर नगर हा या भीतीवर लावूया मंगल तू म्हणते ती मला पटते आपण हेच भीतीला लावू कशाबद्दल बोलताय तुम्ही काय लावायचं हाय डिंपल तू अशी झोपतीस ना म्हणजे तिकडच बरोबर आहे रे म्हणजे येता जाता दिसल तिला पण काय लावणार आहे ते तरी सांगा ना ही बघ ही लावायचं आहे असंच गोडबाळ होणार तुला चल आपण लावू टिंपे लई मोठा आनंदाचा क्षण घेऊन आली असं आमच्या आयुष्यात आता कुठे एवढा आनंदानं भरल्यागत वाटायला लागलाय तुझा आभार कस मानू ना तीच कळणं झालंय मला पया माझी लेक आता आई होणार लहानपणी लई त्रास द्यायचीस ना मला आता तुला कळल आई होणं म्हणजे किती अवघड असत ती ये बघा झालं लावून डिंपल हे असं गोंडस बाळ आपल्या घरात येणार आणि माझ्या नातवंडाला ना मी माझ्या खुशीत घेऊन रोज झोपणार आहे का बर आणि मी काय पाप केले तेव्हा मग मी तरी काय पाप केले तुम्ही दोघं मला खुशीत घेऊन झोपायचा पण आता मी माझ्या भाच्याला खुशीत घेऊन झोपणार त्याला असं माझ्यासारखं हुशार बनवणार स्मार्ट स्मार्ट तू आणि हुशार तू लांबच राहा माझ्या नातवंडापासून डिंपल मी त्याला पाटकुळी घेणार असा गावभर फिरवणार त्याला ना रानात पण घेऊन जाणार छोटासा नाजूकसा घास पण भरवणार मम्मी पप्पा टोन्या तुम्ही सगळे किती चांगला किती जीव लावताय मला बया हा तू आमची लेख आहेस आम्ही कौतुक नाही करणार तर कोण करणार ग पण तू हायसच अशी जीव लावण्यासारखी आता कस सांगू तुम्हाला मी तुम्हाला जीव लावण्यासारखी वाटते पण माझ्या या हातांनीच आपण कोणाचा तरी जीव घेतलाय हे जेव्हा तुम्हाला समजल तेव्हा काय वाटल तुम्हाला तेव्हा पण असंच प्रेम कराल का माझ्यावर सकाळची संध्याकाळ झाली कधी येणार तुझा माणूस पैसे घेऊन येणार माझा माझ्या माणसांवर विश्वास आहे मी जिवंत असल्याचं कळल्यावर त्याला प्रचंड आनंद झाला असेल माझ्यासाठी काय करू काय नको असं त्याला झालं असेल म्हणून वेळ लागत असेल पण तो येणार आणि असंही पैसे गोळा करायला वेळ लागणारच आहे लक्षात ठेव माझ्याशी दगा फटका करण्याचा जर विचार केला ना तर तेच ऐकवणार आहे तुला एकदा सांगितलं ना असं काय होणार नाही म्हणून तू माझा राजकारणातला प्रतिस्पर्धी नाहीयेस तुझ्याशी डावपेच खेळायला तुम्ही राजकारणी लोक कोणाचेच नसता रे वचन देताना विसरून जाता तुझी बायकोही तशीच आहे तिने आधी मला वचन दिलं होतं आणि नंतर काय केलं माझ्या बायकोनं काय नाही सोड तुला काय करायचंय तू माझा माणूस असणार बोल साहेब मी आलोय तू जिथं थांबलायस तिथं बॅग ठेव मागे वळून बघू नकोस ठीक आहे सर मला शोधायचा प्रयत्न करू नको आणि जंगलाबाहेर गेलास ती मिस कॉल दे आला मिस कॉल गेला तो माणूस जा त्याने जे पार्सल ठेवले ते घेऊन ये आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघ हा जनार्दन गायकवाड शब्द कसा पाळतो ते पैसे पाहिजेत ना मग जा मी फक्त जलक आहे डॉक्टर जर मला इथून सोडलंच तर आयुष्यभरासाठी मालामाल होते
पण ते पैसे तुला मोजता येणार नाहीत, कारण पोलिसांच्या बेड्या पण तुझ्या हातात असतील. अगं काय डिंपे, एवढं हळूहळू इथं चालती आस, हितल्या हित अशा फेऱ्या मारून काय उपयोग नाही. पोटूशी आहेस ना, मग लय मोठ्या चक्र मारल्या पाहिजेत, आणि फेर फटका मारता मारता आपला वाडा कोणी इकत घेतय का नाय हे विचारायचं. पण तसलं तुला काय सुचायचंच नाही. डिंपल हिलाय ना, चक्र मारता मारता ना इष्टीला बसून ये पिटळून तिला सासरी, त्याशिवाय तिला अक्कल नाही यायची. परत जर का वाडा इकायचा इशय काढलास ना, तर तुझ्या तोंडात घोगऱ्यात भरून तुझं तोंड बंद करीन बघ. दूध पी बया, दूध पी, अजून काय चांगलं चुंगलं खायचं असेल ते खा. आता गरोदर आहेस ना म्हणून तुझी सेवा चालली, नाही तर ही तर माहेर वाशिनी ना, माहेरात कुत्र्याची बी किंमत नाही. इतकं हाल होत्यात ना, मग कशाला इथं राहिले. कंगणी बाबा, कंगणी बाबा, कंगणी बाबा, कंगणी बाबा, कंगणी बाबा, माझा संसार वाचवा कंगणी बाबा. मुंबईला जातो म्हणून गेले होते, 2 दिवस झाले अजून परत नाही आले कंगणी बाबा. जामकर साहेब असून कसं काय आलं नाही, की तिकडं डॉक्टरांविरोधात पुरावा तर गोळा करत नसत्याल ना. कंगणी बाबा, मला माझा नवरा पाहिजे कंगणी बाबा. बया आता काय करायचं, पोलीसच गायब व्हायला लागलेत. काय चाललंय या गावात काय माहिती. हे ना, हे त्या बाई भुलवेमुळे सगळं होतंय, त्याच्यामुळे चाललंय ही सगळं. बाईनेच, बाईनेच बोलवलंय माझ्या नवऱ्याला, तिच्याच मागे पळत पळत मुंबईला गेलेत, अजून परत नाही आले. बया आजकालच्या पुरुषांचा काही बी भरोसा नाही, आणि तुझा नवरा जर खरंच बाईच्या नादी लागला असेल ना, तर तो काही येत नसतो. माझा नवरा काय कमी केलं कमी त्याच्यासाठी, अवतळ हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं त्याला. त्यांनी जेवण केलं मिनी मुठपणे जेवले, त्यांनी अंतरून घातलं मिनी मुठपणे झोपले, कसली कसली म्हणून तक्रार केली नाही, की भांडी अशीच का घासली, कपडे असेच का धुतले, काही म्हणून बोलली नाही, आणि हा माणूस असा वागला माझ्याशी. बया ही तर माझ्या पुढची निघाली, एवढी काम सांगतात का कधी नवऱ्याला. डॉक्टर, डॉक्टरच माझी मदत करू शकतात, कुठे डॉक्टर बोलवा ना त्यांना. डॉक्टर नाही ती घरात, तुम्हाला डॉक्टरांचा नंबर देते हा. मॅम काय करू मी, माझा संसार फाटला तुटला पटला, आता काय करू मी. तुम्ही आधी रडायचं बंद कर. बघा मला नाही वाटत तुमच्या नवऱ्याच म्हणजे जामकर साहेबांचं काही लफडं बिफडं असेल. तुम्ही कशाला एवढं टोकाचं बोलताय, तुम्हाला त्यांच्यावर डाऊट आहे ना. मग एक काम करा, त्यांच्यावर लक्ष ठेवा, आणि लक्ष ठेवल्यानंतर जर तुम्हाला आढळलं त्यांचं खरंच लफड आहे, तर मग आपण डॉक्टरांना सांगू, ते नक्कीच तुम्हाला मदत करते. अहो 2 दिवस झाले अजून नाही आले, अजून काय मोठा पुरावा पाहिजे लफड असल्याचा. कामासाठी बाहेर गेले असतील ते, आता आमचे डॉक्टर पण कामासाठी बाहेर गेलेत, मग मी असंच म्हणायला पाहिजे का की डॉक्टरांचं लफड आहे. व्हायच वेळ जाऊ द्या ना, नंतर मी स्वतःहून डॉक्टरांना सांगल तुम्हाला मदत करायला. तुम्ही नका टेन्शन घेऊ. कंगणी बाबा माझ्या नवऱ्याला सुखरूप परत आणा कंगणी बाबा, आता मी जाते पण मी परत येईन. येते. मोजायची गरज नाही डॉक्टर, 15 लाख असतील. मी माझा दिलेला शब्द पाळलाय डॉक्टर, आता तूही तुझा शब्द पाळ. मला सोड, लवकरच 10 करोड तुझ्या हातात असतील. सोडतो तुला, पण माझी एक अट आहे. कोणती अट? मला पैसे लगेच पाहिजेत, आणि इथे काय घडलं हे पोलिसांना न सांगण्याची खात्री. तुला कितीदा सांगितलं असं काही होणार नाही. मग मला माहिती आहे तू फक्त एक प्यादा आहेस, खरी सूत्रधार माझी बायको आहे, मला तिला बरबाद करायचंय. तू काळजी करू नकोस, मी तुझं कुठंही नाव येऊ देणार नाही. सोड मला, आणि तुझे पैसेही तुला लवकरच मिळतील, विश्वास ठेव माझ्यावर. कसला विचार करतोय, मी तुझ्या फायद्याचाच बोलतोय. माझा फायदा कशात आहे हे तू सांगण्याची गरज नाही, मला तो बरोबर कळतो मला. आणि दुसरी गोष्ट, व्यवहाराची डील तू नाही करायची, डीलची ऑफर मी देणार मला वाटेल तेव्हा.
तू पैशाचा किती लालसी आहेस मला चांगलंच माहिती आहे, आणि हा पैसाच तुझा घात करणार आहे. तू आमच्या जाळ्यात अडकलाय डॉक्टर.